शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। करंजते विटा निघणार टाळकरी लॉंग मार्च। स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही करंजे गावातील यादव मळ्यातले लोक रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत। स्वातंत्र्याला 74 वर्ष झाली तरी त्यांना रस्ता मिळत नाही। याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आंदोलने केली, पण तरीही रस्ता दिला जात नाही। आमच्या हक्काचा रस्ता मिळावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून टाळकरी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। 11 तारखेला करंजे येथून सकाळी हा टाळकरी लॉंग मार्च काढला जाणार आहे। करंजे ते विटा लोक टाळ घेऊन पायी चालत विटा तहसील कार्यालयापर्यंत येतील आणि जोपर्यंत रस्त्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करतील। करंजे ग्रामस्थ मागणी घेऊन प्रशासकीय पांडुरंगाच्या दारात येणार आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील, कॉम्रेड उमेश देशमुख, प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे, कॉम्रेड संतोष यादव, विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिली। करंजे येथील यादवमाळा रस्ता या संदर्भात आम्ही गेले 1 महिना झाले प्रशासनाला वस्तुस्थिती आणि संबंधित वस्तीवर जाणाऱ्या लोकांच्या त्रासाबद्दल वारंवार कळवलेलं आहे। त्याचबरोबर सदर यादवमाळा ते करंजे हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नियोजन मंडळातून मंजूर झालेला आहे, परंतु स्थानिक यंत्रणा जे काही ईवद पंचायत समिती खानापूर विटा यांच्याकडे ज्यांना काम दिलं त्या यंत्रणेनं ते काम ज्या नावानं मंजूर होऊन आलं त्या नावाच्या ठिकाणी किंवा जेथं कायदेशीर यादवमाळा रस्ता आहे त्या रस्त्यावर न करता या दुसऱ्या ठिकाणी केलं, याचीही तक्रार आम्ही संबंधित विभागाकडे केली। तदनंतर गेल्या महिना झाला आम्ही वारंवार तशा तक्रारी, लेखी, निवेदनं प्रशासनाच्या दरबारी दिलेली आहेत, परंतु प्रशासनानं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही आणि प्रशासन त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। आता आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वजण जे काही आमच्या विचाराचे पक्ष आहेत, प्रहार जनशक्ती, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या संयुक्तरित्या आम्ही करंजे ते विटा असा एक लॉंग मार्च शेतकरी डिटी आम्ही नियोजित केलेली आहे। ती शेतकरी लॉंग मार्च यादवमाळ्याच्या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी निघणार असून ती आम्ही तहसील कार्यालयाच्या दारात येणार आहोत आणि आमचा जोपर्यंत आमचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार यांच्या दारातून उठणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे। स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, उद्याचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो 15 ऑगस्ट अवघ्या 1/2 दिवसावर आला, अशा कंडिशनमध्ये जर या देशातल्या नागरिकांना अजून जर रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागत असेल तर ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे। खानापूर तालुक्यातील करंजे या गावात 200 वस्ती असणाऱ्या यादवमाळ्याला गेली 70 वर्षे रस्ता नाही। गेल्या 70 वर्षापासून तिथली लोक या रस्त्यासाठी झगडत आहेत, आंदोलन करत आहेत, डोकी फोडून घेतली तिथल्या लोकांनी, 2-3 पिढ्या खापल्या रस्त्यासाठी, पण आज तगा त्या लोकांना रस्ता दिलेला नाही। यापूर्वी आम्हाला असं वाटायचं की गडचिरोलीत लोकांना सुविधा नाहीत, अतिशय दुर्गम परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात आहे, पण गडचिरोली जिल्ह्याची सारखी परिस्थिती आपल्या खानापूर तालुक्यात, आपल्या प्रगतशील सांगली जिल्ह्यात पण आहे, हे अतिशय शर्मेचं आणि लाजीरवाण आहे। करंजे येथील करंजे ते यादवमाळा हा रस्ता गेली 70 वर्ष केला जात नाही,
लोकांना लोकांच्या हक्काचा रस्ता दिला जात नाही, छोट्या छोट्या मुलांना गुडघाभर चिखलातनं शाळेला यावं लागतं, हे भयंकर आहे. हा रस्ता करण्यात यावा, हा रस्ता लोकांचा हक्क आहे आणि तो हक्क घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. यासाठी 11 ऑगस्ट रोजी सकाळी करंजापासून ते विट्याला लाँग मार्च घेऊन आम्ही निघणार आहोत. 100 ते 150 शेतकऱ्यांना घेऊन करंज ते विटा हा लाँग मार्च आम्ही काढणार आहोत. प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार पक्ष या 3 पक्षाच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च काढण्यात येईल. करंजातून विट्यात आल्यानंतर क्रांतीयांना आम्ही अभिवादन करू आणि विट्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करू. आम्हाला रस्ता दिल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही. आत्ता 70 वर्ष आम्ही सहन केलं, आता इथून पुढे आम्ही सहन करणार नाही. आम्ही वारकऱ्यांची दिंडी काढू, भले तरी देऊ कासेची लंगोटी, हा तुकाराम महाराजांचा आमच्यासमोर आदर्श आहे. आत्तापर्यंत तुम्हाला हात जोडून विनवण्या केल्या, तुम्हाला अर्ज केले, तुम्हाला विनंत्या केल्या, येणारी वारकऱ्याची दिंडी येताना प्रशासकीय पांडुरंगाचं नामस्मरण करतील, पण जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर हातातला टाळ तुमच्या डोक्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रस्ता आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी. आमची आत्ता सध्या अशी वस्तुस्थिती आहे, दवाखान्यात यायचं, गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, त्या दवाखान्यात जर यायचं म्हटलं तरीसुद्धा आता चालतसुद्धा आम्ही येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, दुधाच्या गाड्या, दूध उत्पन्न असते, दुधाच्या गाड्या पण येऊ शकत नाहीत. आम्हाला भरपूर प्रमाणात असा त्रास होतो आहे की साधं आपलं आवश्यक वस्तू कुठली असेल ती आणता पण येत नाही. त्यामुळं आम्हालाही सर्व गावच्या आमच्या रहिवाशांनी आम्ही आता पर्याय नसल्यामुळं आपली शेतकरी दिंडी तहसीलदार कार्यालयासमोर काढण्याचं नियोजन केलेलं आहे. करंजी येथील या आदोमाळा रस्त्याबाबत तेथील स्थानिक लोकवस्तीने मागील 50 वर्षापासून प्रशासनाबरोबर बांधून कायदेशीर मार्गाने त्यांचा हक्काचा रस्ता जो मिळवलेला होता त्या रस्त्यासाठी प्रशासनाने तिथे निधी मंजूर केलेला आहे डांबरीकरणासाठी. या रस्त्याला या तिथल्या लोकांनी 50 वर्षे प्रशासनाबरोबर बांधून जो हक्काचा रस्ता मिळवला त्या रस्त्यासाठी डांबरीकरणासाठी जो निधी मंजूर झालेला आहे तो निधी स्थानिक राजकारणातून स्थानिक लोकप्रतिनिधी निधी तिथून वळवून दुसरीकडच्या रस्त्यावर खर्च करण्याच्या नादात असल्यामुळे आणि त्या रस्त्या त्या लोकवस्तीला त्या त्यांच्या हक्काच्या रस्त्यापासून वंचित ठेवण्याच्या नादात आणि प्रयत्नात आहेत, तर ही बाब खरोखर दुर्दैवी. या आपल्या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने मिळवलेला जो त्यांचा हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे, त्या कायदेशीर हक्कापासून त्यांना जो वंचित ठेवण्याचा जो उहापोह या स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालवलेला आहे, या उहापोहासाठी आम्ही करंजे येथील ग्रामस्थ 11 तारखेला विटा येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आणणार आहे, लाँग मार्च आणणार आहे आणि या लोकांना जोपर्यंत त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही, ज्या रस्त्याला ज्या नावानं जो निधी मंजूर झाला तो तिकडं खर्च होत नाही आणि काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.